Registration of an account for online train booking cha tutorial madhe aaple swagat. IIT Mumbai se Kannan Modgalya he ya project se pramukh ahet. Ya paathat apan pahanar ahot irctc.co.in var nave khate kase ugdayche. Apan shikal tasech user chi mahiti bharne, account activate karne, password badalne, user cha mahiti sandarbhat kahi suchna. नाव 10 अक्षरांपेक्षा कमी असावे त्यात अक्षरे अंक आणि अंडरस्कोर असू शकते पासवर्ड विसरल्यास सिक्युरिटी क्वेश्चन उपयोगी पडतो अकाउंट ऍक्टिव्हेशनची माहिती ईमेल आणि मोबाईलवर दिली जाते हे ब्राउझर मध्ये कसे करायचे ते पाहू irctc.co.in ही वेबसाइट उघडू त्याचा फॉन्ट मोठा करू कोणतेही तिकीट घेण्यापूर्वी साइन अप करावे लागते साइन अप करू हे पेज उघडेल येथे यूजर नेम हवे आहे फॉन्ट मोठा करू kannan.mou 10 पेक्षा जास्त अक्षरे नको मॅक्सिमम 10 कॅरेक्टर्स दाखवत आहे नाव उपलब्ध आहे का ते तपासू लॉगिन नेम मध्ये अक्षरे अंक अंडरस्कोर चालतात पण आम्ही एक फुल स्टॉप ठेवले आहे आता येथे अंडरस्कोर MOU टाइप करून यूजरनेम ची उपलब्धता तपासू यूजरनेम इज अवेलेबल प्लीज गो अहेड विद द रजिस्ट्रेशन प्रोसेस हा मेसेज दिसेल हा फॉन्ट अजून मोठा करू जेणेकरून ते पाहण्यासाठी थोडे सोपे आहे पुढील माहिती भरू सिक्युरिटी क्वेश्चन भरू जर पासवर्ड विसरलो तर तो मिळवण्यासाठी हा उपयोगी होतो व्हॉट इज योर पेट्स नेम निवडू स्नोई लिहू First name मधे कन्नन, last name मधे मौद्गल्य, gender मधे male, marital status मधे married, date of birth मधे 20th December 1960. Occupation मधे government. Email ID देता है joker@iitb.ac.in लिहा मंजे तुमचा password या email ID वर पाठवला जाईल. Mobile number type करा. Mobile verification code will be sent to this mobile number. असे दिसत आहे. Nationality मधे India. Residential address मधे 1. Main road. City मधे Agra. State मधे Uttar Pradesh. पिन जिप मधे 123456 कंट्री मधे इंडिया हे नीट भरणे आवश्यक आहे तिकीट मिळवण्यासाठी हा ऍड्रेस तुम्ही वापरू शकता फोन नंबर मधे 011 लिहा मी 123456678 म्हणून असे लिहिले आहे तुम्हाला वेगळा ऑफिस ऍड्रेस द्यायचा असेल तर येथे नो सिलेक्ट करा येथे ऍड्रेस लिहू शकतो आता हे डिटेल भरणार नाही म्हणून येस आणि क्लोज ऑफिस ऍड्रेस निवडू येथे खाली जाऊ येथे विचारले आहे की तुम्हाला माहितीचे ईमेल हवे आहेत का आपण साइज छोटा करू
कोणतेही ईमेल नको असल्याने नो सिलेक्ट करा. वेरिफिकेशन कोड टाइप करा. T37861W. सबमिट करा. आपल्याला येथे गरज आहे. चला मॅग्निफाइंग ग्लास घेऊ. आपल्याला दिसेल ईमेल आयडी जोकर आणि मोबाईल नंबर जी मी आधी दिली आहे ती आपली मान्यता घेईल. प्रेस ओके टू कंटिन्यू और कॅन्सल टू अपडेट. ओके क्लिक करा. आपल्याला दिसेल प्लीज इंडिकेट योर एक्सेप्टेंस और द टर्म्स एंड कंडीशंस बटन एट द बॉटम ऑफ द पेज. खाली जाऊ. फॉन्ट साइज कमी करू म्हणजे हे नीट दिसेल. तुम्ही ही प्रत्येक लिंक क्लिक करून बघू शकता. आपण हे एक्सेप्ट करू. ते एक्सेप्ट करू. ओके आपण रेकॉर्डिंग सुरू करू. कधी कधी आयआरसीटीसी थोडी स्लो असल्यामुळे मी हे पॉज केले होते. हे थोडा वेळ घेते. थँक यू. यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्टर्ड. हा मेसेज दिसेल. फॉन्ट साइज मोठा करू. येथे दिसेल योर यूजर आयडी पासवर्ड अँड ऍक्टिव्हेशन लिंक हॅज बीन सेंड टू योर रजिस्टर्ड ईमेल आयडी अँड मोबाईल व्हेरिफिकेशन कोड हॅज बीन सेंड टू रजिस्टर्ड मोबाईल नंबर. प्लीज यूज द ऍक्टिव्हेशन लिंक अँड मोबाईल व्हेरिफिकेशन कोड टू ऍक्टिव्हेट योर अकाउंट. अकाउंट ऍक्टिव्हेट कसा करायचा ते पाहण्यासाठी स्लाइडवर जाऊ. आयआरसीटीसी कडून ईमेल मिळेल. ईमेल मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा ब्राउजर मध्ये लिंक कॉपी पेस्ट करा. एक वेब पेज उघडेल. मोबाईल वर पाठवलेला कोड टाइप करा. हे अकाउंट ऍक्टिव्हेट करेल. हे वेब ब्राउजर वर करूया. सांगितल्याप्रमाणे करू. आपल्या ईमेल ऍड्रेस वर जा. हा मेल मिळेल. आपला यूजर आयडी येथे दिला आहे. kannan_mou आणि पासवर्ड येथे दिला आहे. अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी क्लिक करणे आवश्यक आहे. येथे क्लिक करा. आता वेबसाइट वर जाऊ. हा मेसेज दिसेल. मोबाईल वर मिळालेला कोड येथे टाइप करा. Six character string. हे सबमिट करू. सिक्युरिटीच्या कारणासाठी लॉगिन नंतर पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. आता मी तिकीट आरक्षित करू शकते. आपण साइन आउट करू. टाइपिंग हळू केल्यामुळे सेशन एक्सपायर झाले. आपला माहिती भरण्याचा वेग कमी असेल तर आयआरसीटीसी वापरताना आपल्याला हा मेसेज मिळत राहतो. हरकत नाही. पुन्हा लॉगिन करावे लागेल. लॉगिन करू. पासवर्ड कसा बदलायचा ते पाहू. iactc.co.in वर जा. लॉगिन करू. त्यासाठी ईमेल द्वारे मिळालेले पासवर्ड वापरा. यूजर प्रोफाइल मधील चेंज पासवर्ड लिंक वर जा. जुना पासवर्ड भरा. दोन वेळा नवा पासवर्ड टाइप करा. हे वेब ब्राउजर वर करून बघू. यूजरनेम टाइप करा _mou. पासवर्ड. माझ्या ईमेल ऍड्रेस वर पाठवलेला पासवर्ड घ्या. हे मी पहिल्यांदाच करत आहे. KGM838. लॉगिन करा. आपल्याला ईमेल मध्ये पाठवलेला पासवर्ड बदलणे आवश्यक आहे.
त्यासाठी यूजर प्रोफाइल मध्ये जाऊ. चेंज द पासवर्ड. ओल्ड पासवर्ड. ओके, सबमिट करा. हा मेसेज दिसेल, पासवर्ड हैज बीन चेंज्ड. हे ठीक आहे. स्लाइड्स वर जाऊ. अकाउंट वापरताना काही सूचना. आपला पासवर्ड इतर कोणालाही देऊ नका. तिकीट बुक केल्यानंतर त्याचा तपशील ईमेल वर मिळेल. तुमच्या ईमेल अकाउंटचा पासवर्ड ही इतरांना देऊ नका. तुमचा पासवर्ड वारंवार बदला. पुढील पाठात तिकीट आरक्षित कसे करायचे ते पाहू. आता थोडी माहिती स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट बद्दल. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. आता हा पाठ येथे संपत आहे. सहभागासाठी धन्यवाद.